अरे कुठे पास आहे मामा पारा नाही अरे कमला मी गावलं फाट फाटल्या बाबा अरे मामा गा पारा पळवून घालवलं घाम पुसा करत होते बसायच्या आधी बघितलं म्हणून बरं झालं अरे बाबा गावे कसं घाम पुसा करा काय घाम पुसतो हरे राम हरे राम अरे बरोबर काय घाम पुसा काय गुन्हा काय झाले रे घाम पुसा काय गुन्हा बघ अरे 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 रुमाल बदलला का काय अरे रुमाल आहे बाई तुला घेऊन गेला आहे अरे बायकूच नवर रे बाबा हे माझ्या आमच्या सासूच दिसते सासूच बायको तुला मला आम्हाला घ्यायला कळणार हे सकाळ सकाळी घो झाला अर्धाने हात घातले पेटला मला वाटलं रुमालाच गडबडी नाही म्हणून आणला रे असू द्या आता मामीला बी जरा बारक होते काय सांगायला मोदीचे घो खाऊन आता मामी जरा तब्येत सुधारली रे नाही बरोबर आहे अर्धा रुमाल तुला पाहिजे हे लक लाभ करू बाबा किशा ठेव तुझ्या काय सांगायचं मर्दा शान सासर वाढला जावावं खर वस्ती राहून रे बाबा काय झालं रे अरे सगळी सोय अशी जो भरण्यात काय खरं अरे काय झालं सांग रे काय सांगायचं मर्दा अरे वयाच्या 47व्या वर्षी माझं लगीन झालं नाही पावण्याला वय काय झालं हो काय वय म्हणजे उसाला फाग धांड आली म्हणजे झेंडा आलं म्हणजे फडकरी मनाच्या फळाकडे बघितलं की ह्याच काय फुरतो घालण्यात अर्थ नाही मग नाव ठेवायची लोक मला सगळी असा मी खुद्द आलो की लोक म्हणायची आला बघ बिन लग्नाचा नाही नाव ठेवायची बरोबर आहे त्याला काय द्याला ठेवलाय का काय म्हणायचं मला बी लाज वाटायची माझा जीव हुरू राहायचा अरे 45 किलो वजन होत 47 किलो झालं अरे वाटलं की मग तुला सांगायचं मग लोक मला नाव ठेवायची मग तुझ्यासारखा एक एजंट घातला त्याला म्हणलं बाबा लुळे असतो ते पांगळे असतो ते अरे एकांतरा डोळा म्हणलं बाहेर आल्याला असला तरी मी चालतो एकदा घडव म्हणलं अशी बरोबर पण एकदा लगीन ठरवू बरोबर मी बिचाऱ्यांचे ऐकलं आणि लगीन माझं ठरवलं सगळं झालं लग्न बिग्न ठरलं अरे इकडे तुला सांगतो मांडव घातला सगळं झालं अक्षताची टायमिंग जवळ आली तवर तिकंड फोन आला काय रे अरे बायकूची आजी मेली रे म्हणजे लग्नात बिघ्न आलं म्हणजे अरे त्या देवाच्या मी आईला म्हणलं अरे तोंडा बशी घास आल्याला माझा पाठीमाग न्या लागला म्हातारी मेल्या म्हणल्या अरे तेवढ्या गडबडीन मामाला हळू सांगितलं लगीन होऊ दे म्हटलं मग कुणीकडे बी जाऊ नाही बरोबर अरे काय सांगतो अक्षता पटल्या अरे मांडव आल्यान मांडव कवा काढून नेल्याला मला सगळं उलगडं म्हणजे माझ्या हजरा 10 मिनिटात होते तर नव्हते झालं अवघड झाले की मग कुठलं 5 दिवस रायाला बी नेला नाही आणि त्यांचं कांदा फळ बी नाही त्यांचं बिस्कुट बी नाही नशिबात नाही म्हण तुझ्या मग परवा सासरा आला म्हणला दावाय बापू लग्नात तुमच्या गडबड झाली आणि गावची यात्रा आहे आणि यात्रेला या आणि तुमची पाठ परतून जावा पवनचार करून जावा म्हणजे बरोबर झटून फटून मी सासरवाडीला कसा गेलो कसा गेला सांगू घोटाळा आणि कसं सांगू घोटाळा सासरवाडीला गेलो अरे बाबा कसा गेला अरे सासरवाडीत गेलो तर तुला काय सांगायचं अरे काय अरे टाका
रिडकुत्री भागल कुठला गुलाबी काय शान्या माझी बायकोनी माझी मेवली तुगी आवळ्या जावळे बरोबर आहे की आजची गंगा ती भागा ती भागा त्यावेळ घेऊन आल्या मला काय वाटलं हे आमचंच बिराण आहे वा मी बी जरा चिमटा काढला चिमटा जे काढला ते मेवली म्हणते अग बाई बाबूजी अरे बाबूजी तर आपण आले मग अरे भाऊजी म्हटल्या पेटावा भाऊजीचा ढेकोळी राग नाही बाबूजी आपण आलो अरे टावेल घेऊन आली माझी अरे घेऊन का बायको एक नाव आणि काय सांगू जेवणाचं काय बघता सा जेवण करणार की जावर त्यांचा भात करा आपल्याला मला वास बरे जेवणात उठली वाटली आतल्या बाजूला गेलो तर सासरा चुलवा नाला जाग आली तर बसला बरे मामाला चरवता म्हणते आलं पण माझ्या सासून जेवणाची जोडणा काय वाटली अरे जावाला काय अरे जेवायला मानलं होत माघ पुढ पहा जेवणाचा केला होता कसा अरे जावाला काय वेगवेगळे दिले अरे जावायला जेव्हा बशीला 10-12 ताटं माझ्या फुड्यात आणून ठेवली लावाचं होत जिलेबी होती गुलाब जामून होता अरे खडूकळ तर यात्या खिया या अरे बाबा यात्रा म्हणून मोठं केला सर अरे मी म्हटलं खडूकळ एवढा हाय तर त्याचा साच्या केवढा असं कौशल पिठाचं यातच खडूकळ 10-12 ताटं माझ्या फुड्यात आणून ठेवली अरे गोंधळून गेलो वेळ गडबडून गेला असतो अरे हे कशा संघ काय खायचं समजना मला सगळ्याचा तरी डाबा तर मी एक जागी गेला सगळं मिक्स केलं पण काय सांगू घोटाळा आणि कसं सांगू घोटाळा अरे बाबा मग म्हणले याचं पोट भरला असेल याला काय जेवायला लागलं बोलत आपलं सासरा म्हणतोय काय जावाय बापूस किस काय गेला का नाही मामा म्हणलं लावण गेली या खोडवत तेवढं अडकले अरे नंतर नंबर असतो खोडव्याला नंतर म्हणजे ट्रॅक्टर तिथे जाईत नव्हता नाही बरोबर बसला बोलत आपलं माझं बी डोळा बघा बारीक व्यायला लागलं म्हणजे डोळ्यात तार आले बारीक व्याय लागल्यावर मी बी बायकोला विचारलं म्हणलं अगं लाईट जरा डिम मालिका काय तर ती म्हणते आहो नाही तुमची
सिंगल फीत झाली. अरे प्रॉब्लेम आहे तुझ्या सिंगल फीत झाली म्हणजे सासऱ्यान बी ते ओळखलं ते बी आपला मायाव चढला आणि रियाच्या टिक्क्याची ताडपत्री काढली पाहुणं व्हायला म्हणून जेवला जाता वाहन रप म्हणाल हा म्हणल्या पेटला मी बी आहेच पहिली जागा भरला मेवण्याला म्हणलं माझ्या बशी चढवाला म्हणतो झोप माझ्या बशी काय बरोबर बोलत चालत आपण बोलत चालत रात्र घालूया बरोबर आहे बरोबर मग सासऱ्याला काय सवय आमच्या जनावरांच्या पोट्याकडे झोपायला जायची सवय माझ्या घरात जातो बरोबर आहे त्यानं काय केलं सगळी झोपल्यात म्हणला लाईटीचं बटन बंद केलं आणि दार उघडं राहतंय म्हणला आणि दार वडून बाहेर कडे लावून घेतली होय पाहुण आता जेवल्यात निवाद नुकडं म्हणला असेल पाहुणे जेवल्यात जेवून द्यात निवाद झोपून द्यात त्याला ते मला बी चांगली झोप लागली लागली आणि मला वाटतं दोन अडीच वाजले असतील दोन अडीच वाजल्याने लागला की पाऊस गडगडायला पावसाचा पत्ताच नाही काय सगळं आलाय नुसतं चाबूळ मला बी साधारण जागा आली सासूबाईन काय केलं माझ्या अंगावी आग दोपट अरे प्रेमान टाकलं असं जावायच्या अंगाव कुठलं प्रेमान वाळायबद्दल टाकलं तर का कुणाला काय नाही मेवण्याच्या पोरासनी आतरलं तर का कुणाला अरे मग काय केलं यायचा हे काय म्हणलं तोंडाव घ्यायच्या मापाचं नाही नाही बरोबर फक्त जरा बघलं सारलं आणि कुणीकडे फळी धरली या बघूया म्हणलं होय बरोबर अंदाज घ्याय पाहिजे बघायची बघा पाहिजे तर माझ्या जवळच घडघडाय लागले म्हणजे खोली तिथे वाजत म्हणके अरे तू ज्या पाहणं म्हणलं ह्या रात्रीच्या लाडवाच आणि जिलेबीच काम लागलं की पोटात भांडा लाडू दाबतोय जिलेबीला आणि जिलेबी दाबची लाडवाला म्हणजे सारखी दाबादाबी चालू होती म्हणते अरे दाबादाबी हिंची आणि मध्ये खडुकळ्याची घाई देवा म्हणलं जायचं बरोबर रात्रीचे अरे डोळं उघडून बघितलं तर त्यांच्या खापऱ्या बी कुठं दिसत अरे दिसणार माझ्या ध्यानात आलं काय नाही म्हणलं जरा रामदेव बाबाचं शीर्षासन करूया मार्ग काढला पाहिजे का तरी फरक पडला तर बरोबर आहे बरोबर दोन वेळा शीर्षासन केलं शीर्षासन जे केलं ते पार मधल्या माळीत आलं आता म्हणले शीर्षासन बास आता म्हणलं पासा बैठक की मागे म्हणजे जोर बैठक मारल्या म्हणजे तरी फरक पडला तर बरोबर आहे बरोबर दोन बैठकी मारल्या अरे पार मोरल्या सोप्या चालू आता म्हणजे हे व्यायाम बस नाही दाराची बिजगरी कवा निघाली आता काय नाही घरातच एखादा कोपरा कुठे मोकळा आहे का नाही बरोबर पाहिजे एका कोपऱ्यात गेलो तर पाण्याच्या कशी धार करण सासू बिचारी जागी आली होता तसा येऊन हातरून आत घुसलो काय चुपचाप जपलाशी ते दोघं तोंडाव घेणार नव्हतं तरी बी घ्या की काय आली मला ओबर ढोबर खाल्या मला पचले साडेपाचला दार उघडलं बाहेर गेलो तर काय सांगायचं 10-12 नंबर अरे बाबा यात्रा म्हणलं पाहुणे पैसा म्हणाला सगळं अरे माझा 13 नंबर 12 नंबराला म्हणलं मामा किती वाजता आलायस ए पाहुणे 5 हित बाटली उभी केली अरे लवकर गेला असेल बिचारा अगा मामा म्हणलं तू 5:45 आलायस मी रात पाळी केली अरे पहिल्या नंबराचे जे हात जे जाऊन बसलत नुसता धूर बाहेर सोडायचं का रात्री बासुंदी जास्त प्याल तर कुणाला आता काय करणार प्याला असं बाहेर आलं आणि दुसऱ्या नंबराचं जाऊ बसले दुसऱ्याचा नंबर आला आणि बसल्याच्या बसल्याने दाराच्या फटीतनं माहेर होऊन काय म्हणतोय काय म्हणतोय अरे मोगरा फुलला अरे म्हणजे काय सवय असते मी म्हणलं अरे वाटा अरे नंबरा काय म्हणून तुझा मोगरा फुललाय माझा मोगरा म्हटलं अडीच वाग्या बसन वळवायला काय सांगतो बरे कोण जागा देणार नाही तुला कोण जागा देतो हित काय आपली गाय शिजणार नाही माझी काहीतरी अरे बाहेर बघतोय तर बारी संडा साला अरे मांडीला पता पता माझा या खाली पिवळा हाय का हिरवा हाय आणि चोल्या बसन लबर म्हणून धरला साडे 5 लबर काय सांगू घोटाळा
चांगला.